श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घड़वी हिमाय। ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा। मंडळी, 3 जुलैला गुरुपौर्णिमा संपन्न झाली। श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मठात असंख्य भक्तांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेचा सोहळा पार पडला। या निमित्ताने अनेक शिष्यगणांनी परमपूज्य जोशी काका आणि जोशी काकू यांना आदरपूर्वक आमंत्रित केले। या शिष्यगणांना त्यांच्या गुरूंच्या सहवासाचा लाभ घेता आला। यावेळी पूज्य जोशी काकांनी त्यांच्या शिष्यांशी संवाद साधला। सर्वांना नमस्कार। तुम्ही सगळेजण आलात, मला खूप आनंद वाटला। म्हणजे मला असं नेहमी असं वाटतं की हे माझं एक कुटुंब आहे आणि सगळे माझ्या कुटुंबाचे सभासद, म्हणजे माझ्या कुटुंबातली सगळी माझी माणसं। आणि ही आपुलकी, हा आदर, हे वात्सल्य, हे प्रेम, ही ओढ, म्हणजे आपल्या स्वतःच्या घरात एवढी नसते कधी, पण मला इथे नेहमी असं दरवर्षी असं जाणवतं, मला इथे नेहमी की दरवर्षी लोक अतिशय प्रेमाने ओढीने इथे येतात, ह्या सोहळ्यामध्ये सहभाग घेतात आणि हा सोहळा आमचा खूप छान होता। म्हणजे आपल्याच कुटुंबाचा आपणच एक सोहळा करतो। गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुचा दिवस त्या दिवशीच आहे, म्हणजे गुरुचं पूजन, गुरुच हे। म्हणजे आम्ही शाळेत असताना आम्हाला शिकवलं जायचं की गुरुपूजन म्हणजे काय असतं, आजही ते मी सरळ नाही, मी लोकांना कितपत माहिती आहे मला माहीत नाही, पण माझ्या गुरूंनी आम्हाला जे शिकवलं, म्हणजे मला बरेच गुरु होते, मी शाळेमध्ये तर होतेच, पण नंतर अध्यात्मातले 2 गुरु होते म्हणजे की जन्मी संस्कार नावाचा जो प्रकार असतो अध्यात्मातला, तो त्यांनी अतिशय सुंदर शिकवला मला। मी तो देण्याचा मॅक्झिमम मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो लोकांना की तुम्ही त्याप्रमाणे राहा, म्हणजे नेहमी मोठ्यांचा आदर करा। म्हणजे माझ्या गुरु नेहमी सांगायचे, तू जरी गादीर बसला असला तरी तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या माणसांना पण तू नमस्कार करत जा। ठीक आहे, आज तुझ्या गादीला ते तुला नमस्कार करतात, पण मोठे म्हणून तू त्यांना वाकत जा, त्यांच्यासमोर त्यांचे तुला आशीर्वाद पाहिजे। आणि मी आजपर्यंत इतकी वर्ष, म्हणजे जवळजवळ आता 40 वर्ष झाली, जास्तच, पण कधी कोणी मोठा माणूस माझ्यापेक्षा वयाने कोणी मोठा माणूस दिसला तर मी त्याचे पाय धरतो। मी लहान लहान लोकांचे सुद्धा पाय धरतो, मी मला असेल त्यात काही लाज वाटण्याचं कारण नाही। आपल्यापेक्षा एखादा ज्ञानी असेल, मोठा असेल कोणी, तर त्याच्यासमोर वाकायला आपल्याला काय अर्थ नाही, त्यात कमी म्हणून वाटण्याचं काहीच कारण नाही। उलट आपण त्याच्या ज्ञानाचा आदर करतो। हे गुरुतत्व इतकं सुंदर शिकवतो मला, मला जरी शिकवताना नेहमी नाथ संप्रदायामध्ये आहे, स्वामी परिवारात पण आहे, नाथ संप्रदायाचे गुरुजी तर माझे फार कडकच होते, ते म्हणत की थोताट करू नकोस, जे काय करशील ते खरं कर आणि लोकांना खरं सांग। आपला संप्रदाय हा थोताट नाहीये। लोक आजकाल नाथ संप्रदायाच्या नावाखाली बरंच काय 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 ऐकतो आम्ही बाहेर,
पाहतो पण आम्ही, पण कोणाला बोलायचं, कोणाला सांगायचं, कोणाला काय करायचं, पण माझ्या गुरुनी मला ते वचन नाही आणि घेतले ते मी आजही पाळतो. नाथ संप्रदायामध्ये जे काय करा, साधना जी काय करा तुम्ही, ते कोणासमोर करत बसलो कोणा दाखवण्यासाठी तू काहीच करू नकोस. साधना ही तुला शिकवली आहे, तुला मोठे पण मिळण्यासाठी शिकवली आहे तुला. ती लोकांना कशाला दाखवतो तू काय करतोस, म्हणजे अचानक तुझ्याकडे कोणी केव्हाही होईल. आणि आजपर्यंत मी ते पाळत आलो की कधी रात्री अपरात्री सुद्धा लोक माझ्याकडे आले, काही प्रश्न विचारायला. काही वेळा लोक फोन सुद्धा करतात, रात्री 12-1 वाजता सुद्धा मला फोन करतात, विचारतात कारण का असा प्रॉब्लेम झाला काय करू. मी असं त्यांना असं कधी म्हणत नाही की झोपलोय अमुक आहे, विचारतो काय झालं बोल. म्हणजे माझ्या गुरुनी माझ्याकडे वचन देतात की लोकांच्या सुखामध्ये तू कधीच जाऊ नकोस, दुःखामध्ये मात्र तू त्यांच्या मागे राहा. सुख आपल्यासाठी नाही आहे, आपण ज्या गादीवर बसलोय त्या गादीचा मान असा आहे की लोकांचे संकट निवारण करण्यासाठी आपण त्या गादीवर बसलोय, त्या गादीचा उपभोग आपण घ्यायचा नाही आहे. म्हणजे लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण मोठं नाही व्हायचंय. लोकांच्या ज्या समस्या आहेत, लोकांच्या ज्या अडचणी आहेत, असंख्य अडचणी लोकांना आहेत, त्यांच्या दुःखात तू सहभागी हो, त्यांच्या घरातला सरका हो त्यांच्या दुःखामध्ये. त्यांचं जे सुख आहे ते सुख मात्र तुला नाही आहे, ते सुख आपण घ्यायचं नसतं. सुख हे त्याचं नशीब आहे, दुःख हे आपलं नशीब आहे. गादीवर बसल्यास म्हटल्यानंतर लोकांचे दुःख निवारण करण्यासाठी तू खासदारसाठी बसलाय, त्यासाठी तुला बसलंय गादीवरती लोकांची कामं करण्यासाठी. सुखाचा विचार तू स्वतःचा तुझा तू कर. सुखाची वाक्य काय, एसीत झोपला म्हणजे सुखाची वाक्य नाही होत, मोठ्या गाडीतनं फिरला म्हणजे सुखाची वाक्य होत नाही, शिकार पैसे तुमच्याकडे असले म्हणजे सुखाची वाक्य होत नाही. तुम्हाला मानसिक सुख किती आहे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे अनेक लोक माझ्याकडे शिकायला येतात, लोक मला विचारतात फिया किती द्यायच्या, मी काही वेळा नाही गेली म्हणून फिया पण नाही घेतल्या. मी काय काय करत ते शिकायचं आहे, शिक्षण त्याची इच्छा आहे शिकण्याची, तर माझी शिकवण्याची इच्छा आहे. पण प्रामाणिकपणे शिकणार जो म्हणून असेल त्याला मी प्रामाणिकपणे शिकवतो, त्याला मी त्यासाठी पैसे कशात पाहिजे. पैसा आहे सर्व काही नाही, पण त्याची आवड येतात ती आवड. काही वेळा असं मी पाहिले की काही गरीब विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, शिकायचं खूप मोठी हौस आहे, कुठं आणणार पैसे. माझ्या गुरुची मला नवीन देव आठवण की आपण उभे राहायला पाहिजे, त्याच्या मागे त्याला सांगितलं पाहिजे, त्याला शिकवलं पाहिजे, त्याचं बोट धरलं पाहिजे, आपण त्याला नेलं पाहिजे. आपण ही परंपरा आजपर्यंत मी जपत आहे. ज्यांना मी गादी दिली आहे त्यांनाही माझं हेच सांगणं की तुम्ही सुद्धा पुढे काही दिवसांनी तुम्ही गुरुस्थानावर बसणार आहात. आज गादीवर आहात, काही दिवसांनी तुम्ही गुरुस्थानावर जाल. तुमचे सगळे चरित्र, तुमचं वागणं, तुमचं सगळं ते लोकांसाठी आहे. तुम्ही म्हणाल त्यातनं की मला खूप मी काहीतरी वेगळा आहे, मोठा आहे, असं काही नाही आहे. गादी स्वामींची आहे, स्वामी मोठे सर्व करणारे ते आहेत, तुम्ही निमित्त आहात. ही परंपरा, गुरु परंपरा हे आत्ता जी सगळ्यांनी दिली ती गुरुपरा, गुरु परंपरा अशी चालली गेली पाहिजे. आज म्हणजे माझ्याकडे मला खूप मोठा आनंद होतो की आज आमच्या जुन्या काळातल्या माझ्याच एक सहकार्य भिसे मॅडम आज इथे आले. त्या स्वतः होमिओपॅथी खूप मोठे डॉक्टर आहेत आणि आम्ही बरेच वर्ष एकत्र आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही एकत्र खूप राहिलोय, बसलोय, उठलोय, अनेक आम्ही कामं केली अशा अनेक लोक जुने आहेत. खूप वर्ष आम्ही एकत्र छान 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 सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि करत आलोय. आज त्या इथे आल्यावर मला फारच छान आनंद वाटलं, खूपच खूपच म्हणजे खूपच आनंद वाटला आहे की आमची पुन्हा जुनी टीम आम्ही परत एकत्र पुन्हा त्या जुन्या सगळ्या आठवणी आम्हाला आठवल्या. आम्ही जेव्हा ते शिकायचो त्यांना शिकवायचो, पळायला जो काय त्यांना बसते आमची चालायची, ते सगळे त्यांच्या त्यांना पाहिल्याबरोबर सगळे डोळ्यासमोर येऊन असं सांगत गेले. म्हणजे जसे गुरु मला भेटल्यानंतर मला सगळ्या आठवणी यायच्या आमच्या गुरुंच्या, गुरु कसे सुंदर शिकवतात त्या पद्धतीनेच. गुरुपौर्णिमा करायचा हा एकच दिवस त्याचा असतो, 365 दिवसापैकी एक दिवस, 364 दिवस हे तुमच्यासाठी असतात, 365वा दिवस सुद्धा हा गुरुसाठी एकच दिवस आहे, बाकी गुरुला दिवस नाही म्हणतात. हे सुद्धा काही काळ काही वेळ ठरवून दिली नंतर कामाला लागायचं आहे.
पण चला मला नेहमी असं छान वाटतं त्याला की आपण सगळे कुटुंबातले लोक आहोत, ते कुटुंब आपलं छान आहे, असंच हे प्रेम वेगळ्या पद्धतीने. काही लोकांची कामं होत नाही, काही लोक नाराज होतात, काही लोकांची कामं खूप जड असतात, थोडा वेळ लागतो. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन गुरुला, म्हणजे गुरु हा एकच अशी व्यक्ती आहे की गुरु हे एकच असं स्थान आहे की ते देवाला सुद्धा जमत नाही की गुरुला जमत नाही. म्हणजे देवाला सुद्धा देवप्रेम एवढं मिळत नाही एवढं गुरुला गुरु पण मोठं पण मिळतं. असं गुरुची गादी अशी आहे की देवापेक्षा गुरुला श्रेष्ठ मानलं जातं. आणि निसर्गाचा बदल किंवा तुमच्या लाईफचे बदल करण्याची फक्त ताकद फक्त गुरुमध्ये आहे, त्या गादीमध्ये आहे. म्हणजे लोक म्हणतात मी 40 वर्ष देवाचं केलं, देवाने माझ्यासाठी काय केलं? तुम्ही मागत का राहत आहे? तुमच्या नशिबात जे आहे तुम्हाला ते मिळणार नाही, फक्त पुढे मागे घेऊ. पण गुरु जेव्हा तुमच्या लाईफमध्ये येतो, गुरु जेव्हा तुम्ही गुरुमंत्र जेव्हा तुम्ही घेता तेव्हा त्याला तुमचं लाईफ सुकर होतं, कारण सगळे तुमच्या अडचणी गुरुच्याकडे येतात. ही परंपरा आहे, ही परंपरा चालत राहते. तर हा कार्यक्रम खूप छान होईल, तुम्ही सगळे येत असता खूप छान, सगळे मनापासून सगळे करतात खूप छान. प्रत्येक जण आपापली जबाबदारी घेतात, आपापल्या जबाबदारीप्रमाणे सगळेजण करत राहतात, ते एक वेगळा उत्साह असतो. स्वामी जयंतीला पण हे सगळे लोक येतात, स्वामी जयंतीला सुद्धा आले, स्वामी पुण्यतिथीला पण येतात, किंवा आपल्या इथे जे कार्यक्रम होतात त्या सगळेजण येतात आणि अगदी मनापासून येतात. मग ते ॲडजस्टमेंट सुरू होते, मी ह्याला आणूका त्याला आणूका त्याला आणूका त्याला आणूका, कोणाला आणायचं, कुठून आणायचं, कसं आणायचं, कुठे उचलायचं, सगळं असे सगळे सगळे शब्द सुरू असतात. लगभग धावपळ असं खूप छान 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 गोष्टी अशा संबंध लाईफमध्ये अशा पाहायला मिळतात. शिकायला भरपूर आहे, शिकण्यासारखं भरपूर आहे, शिकायलाही खूप मिळतं. तुमच्याकडनं मला वेगवेगळं काही वेळा शिकायला मिळतं ना, बरंच काही. गुरु अभिमानाने बघतो की माझा शिष्य केवढा मोठा झालाय, अभिमान आहे. आणि शिष्य बघतो की माझा गुरु खाली उभा आहे, ती नम्रता आहे. या दोन गोष्टी कळल्याने लाईफमध्ये आयुष्यामध्ये दोन गोष्टी आज तुम्हाला कळल्या खूप आहे. शिकण्यासारखं भरपूर आहे, करण्यासारखं भरपूर आहे. गुरु पौर्णिमा सोहळ्याची अजून काही क्षणचित्र आपण पुढल्या भागात बघणार आहोत. स्वामी समर्थ साधना केंद्राची अजून एक शाखा आता गुजरात मध्ये आपण उघडत आहोत. गुजरात मध्ये मोटी कोरल या भागात ही जागा आहे, ज्या जागेपासून नर्मदा नदी अगदी जवळ आहे. हा प्रकल्प खास नर्मदा परिक्रमावासियांसाठी असणार आहे आणि नर्मदा परिक्रमावासियांसाठी इथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था ही मोफत असणार आहे. इथेही विविध संस्कारित वनांची उभारणी होणार आहे, स्वामींचं मंदिर उभं केलं जाणार आहे. मंडळी, इथे होणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी बांधकामासाठी तुम्हाला जर काही आर्थिक सहकार्य करायचं असेल तर तुम्ही जरूर करू शकता. तसंच आपल्या ओम स्वामी समर्थ साधना केंद्राला तुम्हाला जर स्वेच्छेने देणगी द्यायची असेल तर आमच्या बँक डिटेल्स व्हिडिओ खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आमचा मोबाईल नंबर सुद्धा आहे. संपर्काची वेळ आहे 4 ते 7. तेव्हा मंडळी, तुम्हाला जर मठाला भेट द्यायची असेल तर तुम्ही सहकुटुंब जरूर येऊ शकता. आमचा पत्ता आहे ओम स्वामी समर्थ साधना केंद्र, मुक्काम पोस्ट, वडघर पांगळोली, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड.